नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, जे काही नवीन शेळीपालक आहे यांना बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की त्यांच्या शेळ्या ज्या आहेत त्या हिटवर आलेल्या असतात आणि त्यांच्याकडे जो ब्रीडिंग बोकड आहे हा स्वतःचा नसतो। म्हणजे ते काय करतात, आपली शेळी हिटवर आली तर तिला ते मित्राच्या फार्मवर घेऊन जातात आणि त्यांच्या ब्रीडिंग बोकड करून लावून आणतात। अशा पद्धतीने जे काही शेळीपालक आहेत ते बरेच छोट्या पद्धती छोट्या प्रमाणात अगदी 2 शेळ्या 3 शेळ्या 5 शेळ्या या पद्धतीने ते शेळीपालन चालू करत असतात। कारण की कसं आहे मित्रांनो, ब्रीडिंग बोकड घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नसतं किंवा जे काही आपण म्हणतो त्यांना योग्य तो बोकड ब्रीडिंग बोकड घेणं त्यांना पोर्टेबल राहत नाही, पॉसिबल होत नाही, तेवढा पैसा त्यांचा शेळी पालनातून वसूल होत नाही। म्हणून ते काय करतात की एखाद्या मित्राचा जर चांगला जातीवंत शेळ्यांचा फार्म असेल, जसे शिरोई घ्या, सोजत घ्या किंवा कोटा वगैरे घ्या, नाही तर आपण म्हणतो ना ते बोर वगैरे घ्या, सानेन वगैरे, अशी जी चांगली प्युअर ब्रीड आहे ही एखादा शेळीपालक जर त्याच्या शेजारपास पाळत असेल। आता माझ्याकडे सोजत आहे प्युअर, तर माझ्याकडे पण क्रॉसिंगसाठी बऱ्याच गावरान शेळ्या येत असतात। तर काय करतात ते शेळी माझवर आली की ते त्याला घेऊन येतात आणि ते बोकड क्रॉस करत असतात। आता काही जे नवीन गोट फार्मर आहेत त्यांना असा प्रॉब्लेम येतो की यांच्या ज्या काही शेळ्या आहेत ह्या एकतर शेळ्या हिटवर येत नाही किंवा शेळ्या ज्या हिटवर येतात त्या सायलेंट हिटवर येतात। शांत माज म्हणतो आपण त्याला शेळी, त्याच्यावर आरडा ओरडा वगैरे काहीच करत नाही, फक्त मागून थोडा सोड घालत असते, ती सायलेंट हिट आपण त्याला म्हणतो। ती सायलेंट हिटवर येतात किंवा शेळ्या उडतात पण जो काय नवीन गोट फार्मर याला माहिती नाही राहत की ही शेळी माजवर आली आहे, तो काय करतो की शेळ्या मारामारी वगैरे करते असं म्हणून सोडून देतो आणि नंतर त्या शेळीचा माज जिरून जातो, शेळ्या हिटवर येत नाही। त्यांचा मला कॉन्टॅक्ट येतो की सर आमच्या शेळ्या हिटवरच येत नाही, काय प्रॉब्लेम करावा। तर थोडक्यात म्हणजे शेळीचा माज कसा ओळखायचा हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी जी तुमची शेळी हिटवर आलेली ही काय करते, आरडाओरडा करते, म्हणजे बेबे असं लॅब्राडोर करत असते मित्रांनो पूर्ण, आणि ती काय करते ज्या काही दुसऱ्या शेळ्या आहेत त्यांच्यावर उडत असते, शेळीवर पाय टाकणं, मागून बेबे करणं, जिबेने चाटणं, ओरडणं किंवा शेळीला शेळीच्या अंगाला अंग असणं, अशा पद्धतीने जी काही शेळी मित्रांनो ही करत असते। आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे जी काही शेळी जी शेळी माजवर आली ही शेळी नेहमीपेक्षा म्हणजे जी रेग्युलर मलमूत्र विसर्जित करते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मलमूत्र विसर्जन करत असते किंवा लघवी वगैरे करत असते। तर तिची जी काही लघवी आहे ना याच्यातून एक वास पण येत असतो मित्रांनो, प्रमाणापेक्षा जास्त वास जर फार्मवर यायला लागला तर समजायचं की आपल्या शेळ्या हिटवर आलेल्या आहेत। जर ओलावा तुम्ही पाहिलं असेल की शेळी परत परत लघवी करते, पाणी पिते, घडी घडी लघवी करते, दुसऱ्या शेळ्यावर ओढते, तर अशी शेळी ही माजवर आलेली समजायची। तर दुसरी गोष्ट मित्रांनो, ती शेळी काय करेल जी काही लहान शेळी तिच्यावर पाय टाकेल, तिच्यावर उडेल, म्हणजे जसं बोकड करतो ना तशी शेळी करायला लागते, अशा शेळ्या हिटवर आलेलं समजायचं। आणि जर असे लक्षणं तुम्हाला तुमच्या शेळ्यांमध्ये दिसून आले तर तिची शेपटी जर थोडीशी उचकून पाहायची, जो काही तिचा मलमूत्राचा भाग आहे जर इथून ती पांढरा सोट वगैरे टाकत राहिली किंवा पांढरी घाण बाहेर येत राहिली तर समजून घ्यायचं 100% तुमची शेळी माझवर आलेली आहे, तुम्ही तिला दुसऱ्या बोकड करून क्रॉस करून आणायची, जिथं तुम्हाला पॉसिबल मित्राकडे घेऊन जा किंवा जर तुमच्या भागामध्ये आर्टिफिशियल इन्सामिनेशन म्हणजे AI करणारे थोडक्यात म्हटल्यावर आपण म्हणतो ट्यूब लावणे, ट्यूब जर डॉक्टर लावत असतील शेळ्यांना तर चांगल्या जातीवंत बोकडाचा ट्यूब वगैरे तुम्ही लावून त्या शेळ्या गाभण करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच, शेळीचा मास कसा ओळखणे हे तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।